गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते मित्रांनो काल असं वाटत होतं मार्केटमध्ये की एक्सपायरी आहे आणि मार्केटनं जर एक डाऊन मूव दिला आणि जर चोवीस हजारापर्यंत जर मार्केट आलं तर आज एक डिसाइडिंग फॅक्टर होऊ शकत होता की मार्केट ब्रेक करेल की पुन्हा वरती जाईल परंतु कालचा दिवस असा होता की ग्लोबल क्यूजमुळे मार्केट निगेटिव्ह ओपन झालं परंतु सरळ मार्केटवरती निघून गेलं म्हणजेच काय की स्टील मार्केटमध्ये बुलिशनेस आहे आपण त्याला नाकारू शकत नाही हे लक्षात घ्या परंतु याला जर फंडामेंटली सपोर्ट जर आपण पाहिला तर ज्या काही मुट मोठमोठ्या कंपन्यांचे किंवा बँकांचे रिझल्ट आलेत ते फार चांगले नाही आहेत एल एन टीचा रिझल्ट का आला तो ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे परंतु त्याचं वेटेज इंडेक्समध्ये फार नाही आहे कारण ते कॅपिटल गुड्समध्ये येतात आता जर आपण दुसरी गोष्ट पाहिली तर रिलायन्सचाही काही फार खास रिझल्ट आला नाही कुठली अशी बँक नाही की ज्यांनी आउट पफॉर्म करून रिझल्ट दिला आहे त्यानंतर आय टीचं म्हणाल तर आय टीने ऑलरेडी खूप गेले एक दीड दोन वर्षापासून अंडर पफॉर्म केलेला आहे आणि आत्ताशी कुठे त्यांचा परफॉर्मन्स सुरू झाला आहे आणि त्यामुळे त्यांचे जे रिझल्ट सो अँड सो जरी आले ना तरी स्टॉक चांगल्यापैकी काम करतील ओके परंतु मेजर आहे बँकिंग कारण हा पूर्णपणे अर्थव्यवस्थेचा कणा असतो तर बँकिंग आणि बाकीचे जे काही मोठं मोठे मोठे स्टॉक्स आहेत तर यांनी काही फार चांगले रिझल्ट दिलेले नाहीत आणि तरीही मार्केट अपसाईडला जाते तर याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे ते आपण समजून घेऊयात तर याच्यामागे रिझन आहे ते म्हणजे एस आय पी थ्रू येणारे पैसे कारण तुम्ही म्युच्युअल फंड पहा की रोज नवनवीन जे काही म्युच्युअल फंड्स आहेत ते लॉन्च करतायत स्वतःच्या नवनवीन स्कीम्स लाँच आहेत मग साहजिकच आहे ते जे काही पैसे रोज अॅडॉप्ट करतायत एस आय पी थ्रू ते पैसे त्यांना त्या महिन्यामध्ये एनिया हो मार्केटमध्ये लावावे लागतात त्याशिवाय रिटर्न्स जनरेट होत नाहीत कारण ते कॅश ठेवू शकत नाहीत कारण त्यांना त्याच्यावरती रिटर्न्स जनरेट करून द्यायचं मग त्यासाठी त्यांना बराच उपदव्याप करावा लागतो तर मग हे अशा पद्धतीनं सगळं आहे आणि जर आपण ग्लोबल क्यूज जर पाहिले तर ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आहेत म्हणजेच काय की त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर ग्लोबल क्यूजच्या हिशोबाने मार्केट निगेटिव्ह ओपन होतं गेले एक दोन दिवस जर आपण पाहिलं तर तसंच घडतं आहे आणि बाईंग आल्यामुळे मार्केट पॉझिटिव्हमध्ये क्लोज होतं कालही तसंच झालं परवाही तसंच झालं आता मार्केट खाली काय येत नाही त्याचं कारण आपण समजून घेतलं की जेणेकरून जे काही एस आय पी किंवा जे काही फंड्स आहेत मार्केटमध्ये ते खूप लिक्विड आहेत आणि खूप कॅश शिल्लक आहे जे काही मोठमोठे फंड हाऊसेस आहेत त्यांच्याकडे त्यामुळे ते, ते मार्केटला खाली येऊ देत नाहीत परंतु मार्केट का जात नाही पंचवीस हजार क्लोज करून मार्केट का जात नाही तर साहजिकच आहे की त्यासाठी सगळ्यात मोठा ट्रिगर पॉईंट होता ते म्हणजेच बजेट परंतु बजेटनं पूर्णपणे सगळ्यांना जे काय आहे डिसअपॉइंट केलं आहे आणि त्यामुळे मार्केट वरतीही जात नाही खालीही जात नाही मार्केटमध्ये स्टक झालेला आहे याला आपण टाईम करेक्शन म्हणू शकतो म्हणजे याच रेंजमध्ये मार्केट खूप वेळ राहून एक टाईमली करेक्शन करू शकतं मग याच्यामध्ये ज्या कंपन्यांचे फंडामेंटल्स चांगले नाहीत त्यांचे स्टॉक्स खाली येतील ज्यांचे चांगले आहेत त्यांचे वर जातील आणि ग्रॅज्युअली जे काही इंडेक्स आहे तर तो तिथेच राहील मग आता महिना तर संपला आहे आणि नेक्स्ट मंथ आता सुरू झाला आहे तर नेक्स्ट मंथसाठी जे काही टेक्निकल्स राहणार आहेत तर ते डाऊन साईडला चोवीस हजार आणि साईडला पंचवीस हजार जोपर्यंत ही रेंज मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत डाऊन मू किंवा अपमू फार मोठा एक्सपेक्ट करता येणार नाही आहे आणि जरी एक्सपेक्ट करायचा म्हटलं या चालू महिन्यामध्ये तरी पंचवीसच्या वरती गेलं तरी फार फार था थे शे जार आले, तर पंचवीस पाचशे ते सहाशेपर्यंत आणि डाऊन साईडला जर आलं तर तेवीस सहाशे तेवीस ते तीनशे याच्या दरम्यान मार्केट एक मेजर सपोर्ट कुठेही घेऊ हो शकतं आणि तिथनं बॅक करू शकतं कारण मार्केट क्रॅश होण्याची चान्सेस नाहीत आणि म्हणून तेवीस हजारच्या खाली मार्केटला पाहणं म्हणजे जोपर्यंत मेजर एखादा ग्लोबल नेगेटिव्ह इव्हेंट होत नाही जसं की कुठं युद्ध होत नाही किंवा मग यू एसमध्ये काहीतरी मोठी हालचाल होत नाही तोपर्यंत तेवीस हजाराच्या खाली मार्केटला पाहणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे हे लक्षात ठेवा आता पाहूयात की काल मार्केट मार्केटमध्ये काय झालं मार्केट मार्केटमध्ये काल पुन्हा थोडंसं सेल ऑफ आला परंतु सेल ऑफ गेले दोन तीन दिवसाच्या तुलनेमध्ये थोडा कमी होता आता काल आपण एफ आय चा डेटा जर पाहिला तर एफ आय साधारण सव्वीसशे कोटींचं सेलिंग केलंय गेले तीन दिवस ते सलग सेलिंग करतायत आपण त्याला ऍग्रेसिव्ह सेलिंग म्हणू शकतो म्हणजेच त्यांना बजेट आवडलेलं नाहीये हे सरळ सरळ दिसते आणि बजेटच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी सेलिंग करायला सुरुवात केली आहे आता जर आपण एफ आय डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचा डेटा पाहिला तर त्यांनी बाईंग केलं आहे जेवढं एफ आय एसने सेल केले तेवढे त्यांनी बाईंग केलेत म्हणजेच ते के तो नेट टू नेट आपण फिगर झिरो म्हणू शकतो आणि त्यामुळेच मार्केट पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे खाली येत नाही आहे हाच खरा प्रॉब्लेम आहे आता जर आपण रेंज पाहिली या महिन्याची तर पंचवीस ते चोवीस हजाराच्या दरम्यान आहे आणि जोपर्यंत ही ब्रेक करत नाही तोपर्यंत तो तो वरती किंवा खाली मोठं मुवमेंट पाहणं ना, पॉसिबल नाही त्यामुळे ज्यांना ऑप्शन सेल करायचे तर ते या महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे चोवीस हजार आणि पंचवीस हजार याची कॉल आणि पुट ऑप्शन सेल करू शकतात जेणेकरून तुम्हाला टाईम व्हॅल्यूचा फायदा होऊन तुम्हाला चांगल्यापैकी प्रीमियम जनरेट होईल आता जर आपण सगळे ग्लोबल क्यूज आणि जे काही एशियन मार्केट्स आहेत युरोपियन मार्केट्स आहेत ते पाहिले तर ॲज युजुअल मिक्स आहेत फार काही हे नाही आहे म्हणजेच काय आज जर आज ग्लोबल क्यूज थोडेसे निगेटिव्ह आहेत आणि लोकल क्यूज फार काही पॉझिटिव्ह नाही आहेत तरीही सगळा डेटा पाहिला तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक तीस चाळीस पॉईंट गॅपअप ओपन होत आहे कारण काल मार्केट पॉझिटिव्ह थोडंसं क्लोज झालं पॉझिटिव्ह इन द सेन्स अडीचशे पॉइ दोनशे पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाउन ओपन झालं आणि ते पूर्णच्या पूर्ण रिकवर झालं त्यालाच आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो तर मग आता एकंदर एक जर सगळं पाहिलं तर ओके ओके आहे नवीन महिना सुरू आहे आणि रोल ओव्हरच्या ज्या पोझिशन्स आहेत ओपन इंटरेस्टच्या ज्या पोझिशन्स आहेत तर त्या हलक्या आहेत हे लक्षात घ्या म्हणजेच काय ओपन इंटरेस्ट अजून जनरेट व्हायचा आहे तर तो आज मेजरली जनरेट होईल आणि मग त्यानंतर सोमवारपासून त्याच्यावरती कामकाज सुरू होईल तर मग मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडली असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जोडले जा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद